सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडते आपण वेगळ्या कार्यक्रम थॉट्स अर्थात विचारांच्या पलीकडले मंडळी काही व्यक्ती समाजाला परिपूर्ण करण्यासाठी अविरत झटत असतात समाजातला मोठा घटक विविध कारणांमुळे त्यांना दिव्यांग प्राप्त होते त्या ते व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगपणावर मात करण्यासाठी समाजातील अनेक घटक प्रयत्नशील असतात असेच समाजातील अंध व्यक्तींना वाचता यावं यासाठी ब्रेल लिपीचा शोध लावला ह्याच ब्रेल लिपीचा वापर करून जास्तीत जास्त अंध व्यक्तींना वाचता यावी यासाठी ऊर्जा खर्च होणारी प्रक्रिया असते पण आजचे पाहुणे अविरत ह्या कार्यासाठी झटत असतात अशाच तरुण ऊर्जेने संपृक्त अशा पाहुण्यांकडून त्यांच्या ठाई असणाऱ्या विविध कलागुणांची माहिती आज आपण घेणार आहोत आपल्या बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या पलीकडल्याच्या या भागात पाहूया त्यांची एवी ब्रेल लिपी म्हणजे अंध व्यक्तींसाठी एका विशिष्ट कागदावर उठावदार टिंबांची तयार केलेली लिपी या लिपीचा जनक लुई ब्रेल हा फ्रेंच अंध शिक्षक होता। या अंध व्यक्ती हाताच्या बोटांनी उठाव टिंबांना स्पर्श करून लिपीतील लेखन वाचू शकतात निळकंठराव छत्रपती यांनी देवनागरी ब्रेल लिपी तयार केली एक अक्षर तयार करण्यासाठी तीन तीन बिंदूंचे दोन उभे कॉलम असतात या बिंदूंमधील काही बिंदू उठावदार तर काही सपाट यातून एक अक्षराचे संकेत चिन्ह तयार होते आजचे पाहुणे हे अंध व्यक्तींच्या संघाला घेऊन नाटक सुद्धा दिग्दर्शित करतात म्हणजे नाटक ही सर्वात अवघड कला समजली जाते विजोड पाठांतर व अभिनयाच्या जोरावर समोर बसलेल्या प्रेक्षकांना नाटकातील घटितात प्रत्यक्ष समावेश करावे लागतं अंधचमुनचं नाटक असतं असं तुम्ही ऐकलं आहे का ती तर सर्वात अवघड गोष्ट आहे आपले पाहुणे ती सहज दिग्दर्शित करतात तुम्हाला ह्या सर्व गोष्टी कशा याची उत्सुकता लागली असेलच नाही का चला तर मग स्वागत करूया आजच्या आपल्या पाहुण्यांचं अर्थात स्वागत थोरात यांचं स्वागतजी तुमचं आमच्या बियॉन्ड थॉट्सच्या मंचावर खूप खूप स्वागत तुमचं कार्य इतकं का मोठं आहे माझ्यासकट प्रेक्षकांना उत्सुकता आहे काय काय बऱ्याचशा पोथडीतून गोष्टी काढण्याची पण सांगा का मुळात ब्रेल लिपीचं पाक्षिक असं तुमच्या डोक्यात कधी आणि हे काढण्याची प्रेरणा काय ही तशी फार जुनी गोष्ट आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली ह्या कामाची सुरुवात झाली ओके okay. बालचित्रवाणीचे निर्माते ज्योतिराम कदम यांनी मला एका माहितीपटाची संहिता लिहिण्याचं काम दिलं ओके ओके आणि okay. त्या माहितीपत्राचा विषय होता अंध विद्यार्थ्यांची शिक्षण पद्धती आणि तो विषय समजून घेण्यासाठी पुण्यातल्या दोन अंधशाळांमध्ये जाऊन मी अभ्यासाला सुरुवात केली आणि त्यांचे प्रश्न त्यांचे जीवन यांच्याकडे मी ओढला गेलो आणि तिथून त्या कामाची सुरुवात खरीतच झाली एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून तेव्हापासून सगळं चालू आहे होय आता खरं म्हणजे असं म्हणू म्हणणं चुकीचं आहे पण आपण विचारताना विचारतो की त्यांच्या जीवनात विविधतेने सुलभता यावी त्यासाठी बरीच आव्हानं असतं प्रत्येकाच्या आयुष्यात कारण आपल्याला सगळंच आहे त्यामुळे मग आपल्याला त्याचं क महत्व कळत नाही तुमच्यामध्ये आव्हानं कोणतीही आपली जी पाच ज्ञानेंद्रिय आहेत त्यामध्ये दृष्टीचं जे ज्ञानेंद्रिय आहे डोळे हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याचा इतका पगडा आपल्या जीवनावर सगळीकडे असतो की आपण बाकीचे ज्ञानेंद्रिय जास्त क्षमतेने वापरतच नाही बरोबर आणि त्यांचं दृष्टी नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात आणि त्या समस्यांचा मी अगदी सखोल अभ्यास केला त्या माहितीपटात लिहिताना त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी स्वतः डोळ्याला पट्टी बांधून वावरायला सुरुवात केली काय म्हणत आहे आणि अनेक दिवस आणि मग मला आपल्या बाकीच्या ज्ञानियांचा सक्षमतेने वापर करून रोजचं जगणं कसं सोपं करता येतं ह्यातल्या अनेक गोष्टी कळत गेल्या okay. आणि त्यातून हा माझा प्रवास सुरू झाला पण हे सगळं करताना घरच्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि काय म्हणजे हे लग्न आधी की कल कर नंतरपासून करता येत परिवाराचा चांगला सपोर्ट होता आणि मुख्य म्हणजे ती गरज होती की त्याशिवाय मी तो माहिती लिहू शकलो नसतो बरोबर बरोबर आणि मग तो अभ्यास केल्यानंतर सगळ्या ह्यांना सुरुवात झाली ऐकताना ठीक आहे पण प्रत्यक्षात फार कठीण आहे असं मला तरी वाटतं ते हो डोळे बांधून वावरताना खूप समस्या आल्या आणि मग ती प्रत्येक मला आलेली प्रत्येक समस्या त्यांना येत होती ना आणि मग त्यातून मार्ग काढण्याकरता मी मार्ग शोधत गेलो आणि मग त्यातून सत्त्याण्णव साली मी पहिलं नाटक बसवलं अंधांचं स्वातंत्र्याची यशोगाथा okay. त्याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी अंधकलाकार काम करत होते अठ्ठ्याऐंशी अंधकलाकार आणि वयो वयोमान कसं शाळेतली मुलं होती सगळी पंच्याऐंशी विद्यार्थी होते, होते आणि तीन अंधशिक्षक होते असे अठ्ठ्याऐंशी जणांचं ते नाटक बसवलं आणि ते खूप गाजलं जे जागतिक रंगभूमीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अंधकलाकार नाटकात काम करत होते आणि आम्ही ते खुल्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेतला होता पुण्याला स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव चालू होता एकोणीसशे सत्त्याण्णव साली आणि खुल्या एकांकिका स्पर्धेमध्ये आम्ही उचललं होतं नाटक आणि त्या स्पर्धेतली सगळी पहिली बक्षिस आम्हाला मिळाली आणि नंतर त्याची नोंद गिनीज बुकमध्ये पण झाली होय का मला सांगा तुम्ही ब्रेल लिपीमध्ये पहिला अंक काढला तर ब्रेल लिपी म्हणजे काय म्हणजे लोकांना एक कल्पना असेल पण मुळात त्याच्याबद्दल डिटेल माहिती नसेल कदाचित आ, ब्रेल लिपीचा शोध लुई ब्रेल ह्यांनी लावला होता फ्रेंच शिक्षक होते, होते। आ, ते अन स्वतः अंध होते आणि त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी त्या लिपीचा शोध लावला होता ही ही ठिपक्यांची उठावदार ठिपक्यांची लिपी आहे okay. आणि तीन तीनचे दोन उभ्या रेषेमध्ये तीन तीन डॉट्स असतात आणि त्यातून त्यांचं परमिटेशन कॉम्बिनेशन करून ही लिपी तयार करता येते आणि जगातल्या सगळ्या भाषा त्या लिपीमध्ये लिहिता येतात अच्छा पण ब्रेल लिपीतला पहिला दिवाळी अंक आणि हिंदीमधलं ब्रेलमधलं सगळ्यात जास्त वाचलं जाणारं पाक्षिक तुम्ही काढलं हे कसं काय शक्य झालं मला काय कळत नाही आम्ही ते जे नाटक जे बसवलं ना त्या नाटकातली जी मुलं होती आम्ही त्याची वर्षभर जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र दौरे करत होतो बरोबर तर ती मुलं त्या प्रवासाच्या दरम्यान माझ्यावर विविध विषयांवर बोलायची आणि त्यामध्ये एक महत्वाचा विषय होता साहित्य आणि ती वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकांची नावं घेऊन विचारायची सर तुम्ही हे पुस्तक वाचलं का अच्छा त्यांनी पुस्तकं वाचली ऑलरेडी नाही त्यांना ते पुस्तकांबद्दल माहिती होती ओके okay. आणि मग त्यांच्या बोलण्यामध्ये एक खंत असायची की आम्हालाही वाचायला मिळत नाही ओके okay. तर तुम्ही आमचं नाटक बसलं तर तुम्ही आमच्यासाठी ब्रेलमध्ये काहीतरी साहित्य हे करा म्हणून मग त्यांच्यासाठी म्हणून मी पहिला दिव्यांक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली काढला ओके त्याला नाव दिलं होतं स्पर्शगंध ओके आणि तो, okay. तो खूप गाजला तीन वर्ष त्याचे अंक काढत होतो दोन हजार साली पुलं जेव्हा गेले तेव्हा पुलंच्या साहित्यावर एक विशेषांक ब्रेलमध्ये काढला आम्ही आणि त्यातल्या साहित्याची निवड सुनीताबाईंनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून केली होती तो खूप गाजला आणि मग संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी आली की वर्षातनं एक दिवाळी अंक वाचून आमचं समाधान होत नाही तुम्ही काहीतरी नियमित सुरू करा आणि मग त्यातून हे पाक्षिकाची कल्पना आली आणि दोन हजार आठ साली मी भारतातलं पहिलं रजिस्टर्ड पाक्षिक वृत्तपत्र सुरू केलं त्याचं नाव आहे स्पर्शज्ञान गेली चौदा वर्ष ते चालू आहे क्या बात आहे आणि हिंदीमध्ये जे तुम्ही केलं आहे त्याच्यामध्ये त्याला प्रचंड मागणी आहे तर ते तिकडे कसं काय वळलं जेव्हा स्पर्शज्ञान सुरू झालं ज्ञानबद्दलच्या बातम्या संपूर्ण भारतभर आणि जगभरातल्या वृत्तपत्रांमध्ये आल्या आणि मग भारतातनं अशी मागणी सुरू झाली की तुम्ही हे मराठीत का सुरू केलं तुम्ही हिंदीत सुरू करा आणि आमच्यासाठी हिंदीत सुरू करा ओके काही जण म्हणाले ते मराठी बंद करा <laughs> आणि हिंदी सुरू करा म्हणाले मी मराठी बंद नाही करणार मी हिंदी सुरू करेन पण हिंदी सुरू करायचं तर खूप मोठा आवाक होता आणि त्याच्यासाठी फंड्स लागणार होते स्पर्शज्ञान सुरू करण्यासाठी मला दोन हजार ते दोन हजार सात असे सात वर्ष लागले होते स्वतःचे चार लाख रुपये जमा करायला त्यातून मी स्वतःचं ब्रेल मशीन घेऊन ज्ञान सुरू केलं होतं आता हिंदी सुरू करायचं तर आणखीन मोठा आहे होता तर दोन हजार अकराला मला रिलायन्स फाउंडेशन आणि सी एन एन आय बी एनचा रियल हिरोज पुरस्कार मिळाला या सगळ्या कामांसाठी आणि त्या कार्यक्रमामध्ये मुकेश अंबानींनी नीता अंबानींची ओळख झाली आणि त्यांच्याकडून प्रस्ताव आला त्या कार्यक्रमात मी सा जाहीरपणे सांगितलं होतं की अशी हिंदीतनं मागणी आहे पण आता हिंदी मला सुरू करायचं पण हा जो पुरस्कार मिळाला आहे त्याची रक्कम ती पाच लाखाचा पुरस्कार होता त्यातून मी नवीन मशीन घेईल आणि हिंदी सुरू करेल तर तो, तो कार्यक्रम संपल्यावर मुकेश अंबानी आले म्हणाले की आपण नंतर बोलूयात आणि आठ दिवसात त्यांचा निरोप आला मिटिंग झाली आणि मग हिंदीमध्ये सुरू करायचं ठरवलं आणि रिलायन्स फाउंडेशनचा त्याला खूप मोठा सपोर्ट मिळाला ओके ते रिलायन्स तर्फे प्रकाशित केलं जातं आणि ते भारतातल्या कोणत्याही अंधव्यक्तीला जो मागेल त्याला ते पुरवलं जात आणि ते मोफत दिलं जातं त्या आणि त्यामुळे आज ते, ते जगातलं सगळ्यात जास्त वाचलं जाणारं आणि छापलं जाणारं पाक्षिक आहे खरं म्हणजे तुमचं ज्या पद्धतीने जिद्दीने आणि इर्शन ह्या गोष्टी करताय त्याला सगळ्यांचा सपोर्ट मिळणं म्हणजे अनिवार्य असं म्हणायला मला सांगा सर की तुम्ही अंधचमुना घेऊन नाटकं बसवलीत आता नाटक बसवणं किंवा नाटकच मुळात करणं हे किती अवघड काम आहे हे आपण सगळे जाणता पण तुम्ही या सगळ्यांबरोबर नाटक कसं काय काय अनुभव होता सांगा मला खूप थरारक अनुभव आहे ते आणि मी नगरला असताना पूर्वी नाटकात होतो म्हणजे मी नाटकात होतो म्हणून मी नाटकं बसवली हो मी पत्रकारितेत होतो म्हणून मी पाक्षिक सुरू केलं तर खूप रोचक अनुभव आहेत आणि आपल्याकडे दिग्दर्शनाच्या सर्वमान्य दोन पद्धती आहेत तुम्हाला माहिती की आ, काही दिग्दर्शक सगळ्या गोष्टी स्वतः करून दाखवतात आणि त्यानुसार बाकीचे तसं करतात विजया मेहतांसारखे कलाकार त्या जाचे हालत नाहीत त्या कलाकारांकडून काढून घेतात मला त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करावं लागेल त्या दोन्हीचं मिश्रण करून मी स्वतःची एक वेगळी शैली तयार केली ह्या कलाकारांना प्रत्येक गोष्ट स्पर्शाने समजवून सांगावे लागते आणि गिशस मुख्य म्हणजे हातवाऱ्यांचा जो भाग असतो हो। मुळात त्यांचं चालणं आधी सुधारावं लागतं पाय उचलून सर्वसामान्य माणसांसारखं चालायचं इथपासूनची सुरुवात होते मग हातवारे कशी करायची आणि तेही आपल्यासारखे माणूसच आहेत त्यामुळे आपल्यासारख्या सगळ्या भावना त्यांना आहेत त्या भावना फक्त त्यांच्याकडून काढून घ्यायच्या असतात एक दोन उदाहरण सांगतो फक्त आमच्या अपूर्व मेघदूत ह्या नाटकामध्ये एका कलाकाराला मला सा, मी सांगितलं की तुला आता इथे तुझ्या बोलण्यामध्ये दुःख आलं पाहिजे पूर्ण अंध असलेला तो तरुण मला म्हणाला सर ते तर माहीत नाही ना दुःख म्हणजे काहीच मला माहीत नाही जे ना। मला माझ्या आईवडिलांनी इतकं सुखात ठेवलं की मला दुःखच माहिती नाही मग आता मी त्याला दुःख म्हणजे काय कसं सांगणार मी तर करून दाखवू शकत नव्हतो कारण त्याला दिसणार नव्हतो मग मी त्याला म्हणालो की तुला कधी आयुष्यात वाईट वाटलं का रे तो म्हणाला माझे आजोबा गेले ना तेव्हा मला खूप वाईट वाटलं म्हणलं अरे तेच दुःख आहे आणि मग त्याला ती भावना कळली आणि मग त्यांनी ते वाक्य तो बोलला हे असे म्हणजे माझ्या आत्ताही अंगावरच मला ते फारच वेगळंच वाटतंय सगळं अर्थात याबद्दल खूप बोलूया पण छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या थार्� पलीकडले ब्रेक नंतर मी अंशुमन विचार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या पण वेगळ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या पलीकडले जी मला सांगा मोबिलिटी कार्यशाळेतून तुम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या असतील बऱ्याच सक्सेस स्टोरी तुमच्या डोळ्याकडून गेल्या असतील तुमच्या लक्षात असलेली एखादी सक्सेस स्टोरी कुठली अनेक आहेत आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या अकरा जिल्ह्यांमध्ये तेहतीस मोबिलिटी कार्यशाळा घेतल्या आणि त्यातून अनेक जण स्वतंत्रपणे वावरायला सुरुवात झाली अच्छा एकच उदाहरण सांगतो की कल्याणचे संसारे म्हणून आहेत महानगरपालिकेत ते काम करत होते okay. आणि निवृत्तीला दोन वर्षे असताना दुर्दैवाने त्यांची दृष्टी गेली तर पुण्यातल्या कार्यशाळेसाठी का कार्यशाळेत ते आले होते त्या कार्यशाळेत प्रशिक्षण घेऊन गेल्यानंतर आठ पंधरा दिवसात त्यांचा मेसेज आला की दृष्टी गेल्यानंतर काल पहिल्यांदा मी कल्याणमधल्या माझ्या घरातनं एकटा बाहेर पडलो कल्याण स्टेशनवर गेलो तिथून इगतपुरीला जाणारी ट्रेन पकडली इगतपुरीला गेलो आणि इगतपुरीला उचलून इगतपुरीजवळच्या माझ्या गावातल्या घरी मी एकटा गेलो मला का तुम्ही इतकं काम करताय पण या अंधांच्या कल्याणासाठी कोणती धोरणं अवलंबायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं शासकीय पातळीवर अनेक धोरणं निर्माण होण्याची गरज आहे मोबिलिटीचा आता विषय चालला आहे तर पूर्वी आणि प्रत्येक अंधशाळेमध्ये एक मोबिलिटी प्रशिक्षक असं पद असायचं आणि okay. मोबिलिटी शिकवणारे शिक्षक तिथे असायचे बरोबर आता अनेक अंधशाळांमधलं ते पद काढून टाकलेलं काही मोजक्याच अंधशाळांमध्ये मोबिलिटी प्रशिक्षक आहेत शाळेमध्ये ही ह्या निवासी शाळा असतात अंध मुलांच्या ती मुलं तिथेच राहतात त्या शाळेत चौथीपर्यंत शिकतात आणि पाचवीपासून जवळच्या कुठल्या तरी डोळस विद्यार्थ्यांबरोबरच्या शाळांमध्ये ते शिकतात तर तिथे त्यांना एकमेकांच्या खांद्यावर धरून झुक गाडीसारखं फिरवलं जातं म्हणजेच इकडून तिकडे जातात पण जेव्हा शाळा सोडून ते खुल्या जगामध्ये वावरायला सुरुवात करतात तिथे समस्या यायला सुरुवात होते आणि एकटं जायची कधी सवयच नसते बरोबर आणि रोज तुमच्याबरोबर कोण येणार ना तर ती मुलं काय करतात मी आपट्यातला एक थोडंसं दिसणारा मुलगा बरोबर घेऊन मग त्याच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची त्याच्याच जवळपास हॉस्टेलमध्ये राहायचं आणि त्याच्याबरोबर कॉलेजला जायचं त्या मुलांनी कॉलेजला दांडी मारली की ह्यांचीही दांडी होते अरे बाप आणि मुलींचे तर फार सं पालक सोडत नाहीत मग अशांसाठी मी गावोगावी जाऊन हे मोबिलिटी प्रशिक्षण सुरू केलं तर ते पद निर्माण होणं गरजेचं आहे आणि स समाजामध्ये ज जागृती होणं फार गरजेचं आहे अजूनही रस्त्याने जेव्हा काठी घेऊन लोक चालतात तेव्हा त्यांना वाट मोकळी करून देणं किंवा त्यांचं चालणं सुसह्य करणं हे पुरेसं होत नाही काही ठिकाणी लोक पुढे येतात मदतीला मन मला का तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रात काम करताय पाक्षिक काढलं तुम्ही जर्नालिझममध्ये बरेचशी कामं केलीत अंध व्यक्तींसोबत प्रचंड काम केलं फिरलात जग फिरलात पण अजूनही या लोकांकडे बघण्या दृष्टिकोन माणसाचं बदललं आहे की काय म्हणजे तुमचं काय खूप बदलत चाललेलं आहे खूप बदलत चाललेला आहे पण तो आणखीन बदलण्याची गरज अनेक तरुण मुलं ह्या कामाकडे कर, कर, ओढली जात आहेत जे माझं जे मोबिलिटी प्रशिक्षण असतं त्यामध्ये मी आ, मी एकटा सगळीकडे जाऊ शकत नाही म्हणून मग मी तरुणांना आवाहन करतो की तुम्ही या हे शिका आणि तुमच्या भागातल्या लोकांना याचं प्रशिक्षण द्या त्यासाठी तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे सामाजिक संस्थांचा सा चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे त्यामुळे हे काम वेगाने पुढे जात आहे मला असं वाटतं की स्वागतजींचं आत्तापर्यंतचं आयुष्य असंच चाललेलं आहे बोला त्यांच्याशी पण छोट्याशा ब्रेकनंतर पहा तर तुमचा आवडता कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या पलीकडल्या ब्रेकनंतर मी अंशुमन विचार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या आपण वेगळ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या पलीकडले स्वागतजी मला सांगा डोक्यात काय काय प्रकल्प आहेत अजून तुमच्या महत्त्वाचे दोन तीन प्रकल्प असे आहेत की ब्रेलच्या बाबतीमध्ये अजून ब्रेल, ब्रेल साहित्याची निर्मा निर्मिती व्हायला हवी ब्रेल साहित्य वाचायला मिळालं बरोबर आणि माझं असं स्वप्न आहे की भारतात ब्रेल दैनिक सुरू व्हावं वा दृष्टीनेही आधी साप्ताहिक आणि नंतर दैनिक असे योजना चालू आहेत पाहूयात कसं होतं ते आणि ह्या अंध मुलांना आयुष्यामध्ये स्वयंसिद्ध होण्यासाठी त्यांची रायटरच्या ज्या अडचणी त्या दूर करण्यासाठी त्यांनी त्यांच्या परीक्षा स्वत द्याव्यात द्याव्यात आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत मगाशी तुम्ही बोललात की बरेचसे तरुण या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक आहेत पण उत्सुक असले तरी बऱ्याचशा लोकांना मार्ग माहिती नसतील दिशा माहिती नसतील प्रॉपर तो कुठे नक्की फोकस करायचं माहिती नसेल तर या क्षेत्रात किंवा या लोकांच्या संदर्भात माय लोकांना मदत करण्यासाठी किंवा त्या संदर्भात समाजात नवीन काहीतरी समाजकार्य करण्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवं असं तुम्हाला वाटतं आणि दृष्टीने त्यांनी काय करायला पाहिजे तुमचं काय मत आहे तरुणांना माझा पहिला एक महत्त्वाचा सल्ला आहे की आधी आपला पाया भक्कम करा आणि आपण स्वतःसाठी तर जगतच असतो तर त्याच्याबरोबर इतरांसाठी जगणं सुरू करा पण आधी आपलं जगणं सोपं करा बरोबर बरोबर म्हणजे असं कोणी घरातल्या म्हणायला लोक की लष्करीच्या भाकरी काय करेक्ट करे, करे, आपल्याकडे पटकन ती म्हण प्रचलित आहेत तर आधी स्वतःचा भक्कम करा आणि फार भव्य दिव्य करण्याची स्वप्न नक्कीच पहा पण त्याची सुरुवात छोट्या कामांपासून करा आ, मी गेली पंचवीस वर्ष करतो माझी कुठलीही संस्था नाही आहे ट्रस्ट नाही आहे एन जी ओ नाही आहे तरी हे काम चालू आहे आणि ते नदीच्या प्रवाहासारखा आधी छोटा असतो मग तो मोठा मोठा तसं हे काम वाढत जाईल त्यांचंही वाढत जाईल आणि एक काहीतरी क्षेत्र निवडून त्याच्यामध्ये सखोल अभ्यास करून तुम्ही उतरा म्हणजे इकडचं काही तिकडचं काही असं करत बसण्यापेक्षा आता मी आ, एका ह्याच्यामध्ये एक काम करत आलो आणि इथपर्यंत पोहोचलो तर तो त्या विषयांचा पूर्ण अभ्यास करा आणि तुम्हाला ज्या विषयामध्ये रुची आहे त्याच्यात काम करा तुम्ही बरोबर मला नाटकांची आवड होती म्हणून मी नाटक केलं मी पत्रकारितेत होतो म्हणून मी पाक्षिक सुरू केलं तर तुम्हाला माझं असं हे असतं की तुमच्याकडे जे आहे ना ते द्या तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही वेळ द्या तुमच्याकडे पैसा आहे तर पैसा द्या तुमच्याकडे ज्ञान आहे तर ते ज्ञान द्या करे तुम्हाला एखादी भाषा चांगली येत असेल तर तुम्ही कुठल्याही एका विद्यार्थ्याला कुठलाही एक विद्यार्थी त्याला त्या भाषेचं प्रशिक्षण द्या करे आमची अनुजा संखे म्हणून एक विद्यार्थी की तिने ती भारतातली पहिली अंध मुलगी आहे की जिनी जर्नालिझममध्ये मास्टर्स केलं होय का तर ती एकदा म्हणाली होती की सर मला इंग्रजी शिकायचं आहे म्हणून मी आ, ते पसरवलं तर एक गृहस्थ म्हणाले की मी तिला इंग्रजी शिकवतो पण मी फोनवर शिकवेन आणि त्यांनी तिला रोज रात्री साडेनऊ वाजता ते फोन करायचे आणि फोनवर तिला इंग्रजी शिकवायचे ते गृहस्थ रोज रात्री अमेरिकेहून फोन करून तिला शिकवत होते तर तसंच तुम्हाला ज्या विषयामध्ये रुची आहे तुम्हाला गणित येत असेल तर एखाद्या कुठल्याही म्हणजे अंधच असं नाही कुठल्याही ज्याला गणितामध्ये शिकवण्याची गरज आहे त्याला तुम्ही शिकवा थोडक्यात की तुम्हाला इच्छा आहे परंतु ती इच्छा कुठल्या दृष्टीने ते परिवर्तित होऊ शकते याचा पहिला विचार करा होय होय करेक्ट स्वगतजी खरंच तुमच्याशी बोलून एक गोष्ट जाणवते की आपण करू तितकं थोडंच आहे परत फक्त एवढंच की आपण जेवतो पण जेवताना दोन ग्लास बाजूला काढून ठेवण्याची वृत्ती फक्त वाढेला येऊ दे बरं स्वगतजी इथून कसं वाटलं तुम्हाला सांगा खूप छान वाटलं कारण ह्या माध्यमातून लाखो लोकांशी संवाद होणार आहे आणि त्यांच्यापर्यंत हे काम पोचणार आहे त्यामुळे मला ही संधी दिल्याबद्दल दूरदर्शनचे निर्मात्यांचे आणि आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद मला एक सांगा की आता आपला हा कार्यक्रम सगळे लोक आपले रसिक प्रेक्षक बघत आहेत पण तुमच्या या कार्यात लोकांना जर सहभागी व्हायचं असेल किंवा तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर काय कॉन्टॅक्ट किंवा काय आहे का म्हणजे असं काही हो माझा संपर्काचा नंबर तुम्ही सांगा ना म्हणजे सांगितलं तर प्रेक्षकांना आवडेल फक्त पाठ नाही हरकत नाही तो नंबर आपण सोशल मीडियावर काही तुमचं फेसबुकवर मी आहे फेसबुकवर स्वागत थोरा त्या नावाने ते संपर्क साधू शकता बर आणि त्यांच्याशी मी नक्कीच आहे नक्कीच रसिकानो खरं म्हणजे स्वागतजींचा तुम्हाला संपर्क हवा असेल तर तुम्हाला फेसबुक पेजवर त्यांच्या स्वागत थोरा त्या नावाने फेसबुक पेज आहे त्याचबरोबर त्यांचा संपर्कसुद्धा आम्ही तुम्हाला देऊच पण नक्कीच त्यांच्या कार्यात तुम्ही सहभागी व्हा आणि आपण ज्या समाजातून आपल्याला मिळतं त्याला परत देणं हे आपलं कर्तव्य आहे नाही का मंडळी स्वागतजींची गप्पा hmm. आता फक्त तिकडे बघूया hmm. मंडळी स्वागतजींची गप्पा मारताना कळलं असेलच की आपल्या आजच्या पाहुण्यांनी अंध व्यक्तींच्या आयुष्यात सुलभता यावी यासाठी वाहून घेतलंय अंध व्यक्तींच्या सुलभतेसाठी धोरणे तयार करण्यात येत अंध व्यक्तींच्या सुलभतेसाठी धोरणे तयार करण्यातही त्यांचा वाटा असतो तसेच ते अंधांसाठी सेलिब्रिटी कार्यशाळाही घेतात त्यामुळे अंधांना सहजतेने प्रवास व विविध ठिकाणी संचार करता येतो हे नक्की कसं केलं जातं हे जाणून घ्यायची जा आपली इच्छा झाली असेल ना यासाठी तुम्ही खूप डाऊन टू अर्थात म्हणजे तुम्ही काहीच करत नाही असं दाखवत आहे आता ब्रेल मासिकांबद्दल कार्यशाळांबद्दल अंधांच्या नाटकांबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना माहिती दिलीत त्याबद्दल आमच्या सह्याद्रीच्या वतीने तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मीही तुम्हाला धन्यवाद देतो मला इथे बोलवल्याबद्दल थँक्यू असाच वेगळा विचार करणाऱ्या माणसांच्या शोधात आपण असतोच त्यांना विचारमंच मिळावा आपली कला अभिव्यक्ती दाखवण्याची संधी मिळावी हा त्यामागचा उद्देश असा वेगळा विचार करणारे तुमच्या संपर्कात नजरेत असतील तर आम्हाला नक्की कळवा आम्ही शोध घेत आहोतच पुन्हा भेटूया तोवर आनंद वाटत जाऊया मात्र मास घालो धन्यवाद पाहत राहा डी डी सह्याद्री